सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा दुसरा विस्तारित विभाग जनसेवेत दाखल. निराधारांना आधार या तत्वावर परमपूज्य श्री आदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कार्यरत आहे. कोल्हापुरात कोरोना संसर्ग वाढू लागल्यावर बेडची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. बेड न मिळाल्याने कोणास प्राणास मुकावे लागू नये म्हणून अल्पावधीत कृषी विज्ञान केंद्रच्या इमारतीमध्ये सिद्धगिरी कोविड केअर सेंटर विभाग 2 कार्यरत केला आहे. कोरोना आजाराचा वाढता संसर्ग पाहता रुग्णांसाठी आणखी बेडची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्यामुळे माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने सिद्धगिरी हॉस्पिटलचा नवीन दुसरा विभाग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने 7 बेड व्हेंटिलेटर सहित 27 ऑक्सिजन बेड व सामान्य 13 बेड असे सुमारे 40 बेडच्या अद्यावत कोविड रुग्णालयात लोकांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. कोरोना संसर्गानंतरही उद्भवणाऱ्या अनेक आजारांवर उपचार करणारे केंद्र म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटल नावारूपास येईल. अद्यावत उपकरणे, तत्पर वैद्यकीय स्टाफ, कोरोना निदानासाठी HRCT, अद्यावत प्रयोगशाळा एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी एक आधारवड ठरणार आहे. दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कोविड युनिट 2 माननीय आमदार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले. परमपूज्य श्री आदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ह्या ब्रीदवाक्याने सर्वसामान्य गोरगरीब लोकांची सेवा घडावी ह्या उद्देशाने कोविड युनिट 2 सुरुवात करण्यात आली आहे. ह्या लोकार्पणाला परमपूज्य श्री आदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी, श्री मुप्पिन काळ सिद्धेश्वर स्वामीजी, माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील, कलेक्टर दौलत देसाई, कमिशनर मल्लीनाथ कलशेट्टी, CEO अमन मित्तल, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, राहुल चिक्कोडे, शशिकांत खोत, सुरेंद्रभाई जैन, भावेश पटेल, नरेश चंदवाणी, प्रकाश मेहता, शंकर शेट दुल्लाणी, कच्छ पटेल समाज, सौराष्ट्र पटेल समाज, समस्त गुजराती समाज व सिंधी समाज उपस्थित होते. व सिद्धगिरी हॉस्पिटलचे न्यूरोसर्जर डॉक्टर शिवशंकर मरजक्के, इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर प्रकाश भरमगौडर, जनरल मेडिसिन डॉक्टर सौरभ भिरुड, अस्थिरोगतज्ञ डॉक्टर तनिष पाटील, MD आयुर्वेदा डॉक्टर सचिन पाटील, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रेशम रजपूत, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर जितेंद्र रजपूत व सिद्धगिरी परिवारातील सर्व सदस्य व भक्तगण उपस्थित होते.